9 न्यूज महाराष्ट्र आयोजित कोदा सन्मान पुरस्कार सोहळा 2024। शुभ हस्ते राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीशजी महाजन, विशेष अतिथी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री दादाजी भुसे आणि आमदार बच्चूभाऊ कडू, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार सोहळा। सोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी। लक्षात असू द्या, 2 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजता, ठिकाण रामकुंड पंचवटी नाशिक, आयोजक किशोर बिलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा। त्र्यंबक तालुक्यातील विविध गावांच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच शिवसेना शाखांचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला। नाशिक शहराचे कार्यसम्राट खासदार हेमंत आप्पा गोडसे यांचा सिन्नर तालुक्यातील गावांच्या विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच संपन्न झालं। 29 फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे, वाडोली, अंजनेरी, तळवाडे, पैगलवाडी, पिंपळत, सापगाव, शिरसगाव, अंबोली, वेळुंजे या गावांमधील खासदार निधी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा नाशिक शहराचे कार्यक्षम आणि शहराचे कार्यसम्राट खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते पार पडलं। तसेच हेमंत आप्पा गोडसे यांच्या उपस्थितीत गावातील शाखा प्रमुखांनी शिवसेना शाखांच्या भव्य उद्घाटन समारंभ हा समस्त गावकऱ्यांच्या वतीनं ठेवण्यात आला। तसेच त्या सर्व शाखांचं उद्घाटन हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते करण्यात आलं। आज गेले महिना 6 महिन्यापासून आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकसभेतील संपूर्ण ग्रामीण भाग आणि शहर भागामध्ये दौरा करतोय। जवळजवळ 70% ठिकाणचा दौरा आत्ता पूर्ण झालेला आहे। उर्वरित 30% मला असं वाटतं का 10-12 दिवसामध्ये आमचा सर्वांचा त्या ठिकाणी सर्व जी काही कामं आपण मतदारसंघामध्ये केली त्याचं लोकार्पण असेल किंवा भूमिपूजन असेल असा या त्याचा उद्देश आणि त्याचबरोबर शाखा उद्घाटन आणि म्हणून दोन्ही गोष्टी समतोलतेने या संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये विकास कामं आणि संघटनात्मक बांधणी ही बरोबरीनेच या ठिकाणी करत आहोत। या माध्यमातून ज्या ज्या काही समस्या लोकांच्या असतील त्या देखील ऐकून घेऊन त्याच्यावरती काय पर्यायी मार्ग आपल्याला काढता येईल हे देखील काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हा सर्वच लोकसभा मतदारसंघ हा भगवामय झाल्याशिवाय राहणार। आज या ठिकाणी लोकसभेची पुढे रणधुमाळ होत आहे, त्याच अनुषंगाने शेकडो कार्यकर्त्यांसह आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये शिवसेनेचा दौरा करतो आहे। तर सगळ्या शेतकरी बांधवांनी आज हेमंतप्पांना ग्वाहीने सांगितलं का तुम्ही या ठिकाणी परत ते तिसऱ्यांदा खासदार होऊन या ठिकाणी मोठं मंत्रीपद हेमंतप्पाला असं मिळावं सगळ्या लोकांनी अशी आज अपेक्षा व्यक्त केली। आणि हेमंतप्पांनी आज 10 वर्षापासून दोन्ही कारखाने असतील ते बंद पर अवस्थित होते, त्या कारखान्यांमध्ये पत्र्यांचं भंगारांचं काय विल्हेवाट कोणी लावली असेल त्या कारखान्यांना आप्पांनी मागच्या वर्षी पूर्ण जिवंत करून एक शेतकऱ्यांना चांगला आधार दिलाय। त्यामुळे सर्व शेतकरी त्र्यंबक तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पुन्हा एकदा हेमंत आप्पा हे तिसऱ्यांदा खासदार होऊन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा तत्पर राहावेत अशीच मी तालुका प्रमुखपदी त्र्यंबकेश्वरच्या वतीने जाहीर करतो का आम्ही सर्व इथले शिवसैनिक त्र्यंबक तालुक्यातील हेमंत आप्पाच्या बरोबर पूर्णपणे तन मन धनाने उभे राहू। यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तसेच शहर आणि ग्रामीण शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह तालुका प्रमुख रवी भोये, युवा सेना तालुका प्रमुख पप्पू मेढे, शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी भोर यांच्यासह समस्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अनिल केदारे, 9 न्यूज महाराष्ट्र, त्र्यंबकेश्वर।